विश्वगुरु, भारताचे निर्माते, विकास पुरुष, आदरणीय प्रधान सेवक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कोकणचे भाग्यविधाते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मुरबाडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक किरण खंडू ठाकरे, कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुधाकर घारे यांच्या निवासस्थानी पूजा ठेवण्यात आली होती. त्यांच्या घरी निवासस्थानी गणरायाचं, गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पूजा ठेवण्यात आली होती. सार्वजनिक कार्यकर्ते असतील, नेते असतील, पदाधिकारी असतील, मित्रपरिवारांसाठी. मात्र सुधाकर घारेंच्या निवासस्थानी ज्या दिवशी पूजा ठेवण्यात आली होती त्या दिवशी मोठ्या संख्येने शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आपल्याला उपस्थित दिसून आलेले. मग प्रश्न उपस्थित होता, मग तुम्ही म्हणाले की यात नवीन काय, पूजा आहे ना. पूजा जरी असली तरी अनेक नेते या कार्यक्रमाला, या पूजेला उपस्थित होते. तुम्ही म्हणाल की राजकारणामध्ये कुणी कुठे जायचं नाही का, असं मी मुळीच म्हणत नाही. प्रत्येक ती भारतीय संस्कृती आहे, महाराष्ट्र राज्याची परंपरा आहे. प्रत्येकाच्या घरी सुखदुःख जाणण्यासाठी आपण जात असतो. मात्र येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकी दृष्टीने ते महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी तिथे हजेरी लावली. भले ते घारेने निमंत्रण पाठवलं असेल आणि त्यामुळे घारेने पुढचे राजकीय रणनीती आखण्यासाठी ते एक स्ट्रॅटेजी असते राजकारणामध्ये. त्यामुळे पूजेच्या निमित्तानं का असना शेतकरी कामगार पक्षाचे नेते उपस्थित होते, शिवसेनेचे नेते उपस्थित होते. त्यामुळे सुधाकर घारे कुठूनही तिकीट घेऊ शकतात. शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा ठाकरे गट असेल किंवा अजित आपल्या शरद पवारांची राष्ट्रवादी असेल. त्यामुळे त्यांनी पूर्णपणे सुधाकर घारेंनी राजकीय रणनीती आखलेली आहे. त्यानुसार त्यांना निमंत्रण त्यांच्याकडून पाठवलं असेल. त्यामुळे सगळेच नेते जे आहेत तिथे आपल्याला उपस्थित होते. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाकडूनही सुधाकर घारे निवडणूक लढू शकतात, ठाकरे गटाकडून निवडणूक लढू शकतात किंवा शरद पवारांगटाकडून निवडणूक लढू शकतात. त्यामुळे त्या सर्व जर आपण बघितलं, मोठ्या संख्येने सुधाकर घारेंच्या निवासस्थानी पूजेला अनेक लोकांनी हजेरी लावली. त्यामुळे सुधाकर घारे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय मोर्चेबांधणी करताना दिसून येते. त्यामुळे सुधाकर घारे शिवसेनेचे नेते आले, शेतकरी कामगार पक्ष नेते, त्यांनाही वाटलं असेल की भविष्यामध्ये आपल्याला कोणीही कुठे कर्जाच्या राजकारणामध्ये काही होऊ शकतात. कदाचित सुधाकर घारे उमेदवार होऊ शकतात. त्यामुळे पूजेला गेलेलं बरं, आताच कशाला आपण वाईट व्हायचं किंवा आताच कशाला त्या हे करायचं, मतभेद करायचं किंवा मतभिन्नता का ठेवायची, अशा दृष्टीने त्यावेळेला शिवसेना किंवा राष्ट्रवादीचे नेते त्या पूजेला उपस्थित होते. त्यामुळे त्यांनीसुद्धा म्हटलं असेल की भविष्यामध्ये सुधाकर घारे इकडून तिकडून उड्या मारू शकतात. मग त्यापेक्षा आपण पूजेला गेलेलं काय, नंतर आज ना उद्या त्यांच्या हाताखाली काम करायची वेळ आली, तर असं नको. म्हणून अनेक नेते जे आहेत सुधाकर घारेंच्या निवासस्थानी पूजेला आपल्याला दिसून आले. त्यामुळे सांगायचं तात्पर्य काय आहे की सुधाकर घारेंच्या पूजेला शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्याने, अर्थात ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्याने हजेरी लावली, हे सांगायला मी विसरलो नाही. धन्यवाद.